नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे हा कार्यक्रम घेऊन आम्ही पोचलोय पुणा या शहरामध्ये. आणि आजच्या या कार्यक्रमात आमच्या सोबत असणार आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला संबंध देशाला आहे, जे एका मोठ्या घराण्यातून येतात, ज्यांची एक पॉलिटिकल लेगेसी आहे आणि ज्या बारामतीमधनं उमेदवार आहेत, अर्थातच शरदचंद्र पवार यांच्या सुकन्या आणि बारामतीतनं विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रियाताई सुळे, ज्या आजच्या प्रचंड बिझी स्केड्यूलमधनं आमच्या या कार्यक्रमासाठी इथं आल्या आहेत. सुप्रियाताई, तुमचं मी स्वागत करतो. आम्हाला मुंबईहून तुम्ही पुण्याला बोलवलं आणि या राजेशाही थाट हा हे तुमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. खूप फेवरेट आहे. आज सोयीचं लोकेशन वर आणि येता जाता इट्स व्हेरी वेल प्लेस्ड. ऍब्सोल्युटली. पण पुण्याची क्या बात आहे. नमस्कार. कसं चाललंय कॅम्पेन? आणि तुम्हाला कॅम्पेन करता करता तुमच्या आवडीचे पदार्थांचा आस्वाद घेण्याचा वेळ मिळतोय आता का नाही? नाही. तर नमस्कार मंडळी, आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे ह्या कार्यक्रम घेऊन आम्ही पुणा इथं आलोय आणि माझ्यासोबत आहेत सुप्रियाताई, ज्यांचा अत्यंत पॅक स्केड्यूल होता. प्रचार करत करत चार कॉलनी करत करत इथे आल्या आहेत. आणि सुप्रियाताई, तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. 48 सीट्सपैकी ही बारामतीची जागा आहे, इथं सगळ्यांचीच नजर आहे. एक लेगेसी आहे तुमच्या परिवाराची जी तुम्ही घेऊन जात आहे. अजित पवार तुमच्यासोबत आत्ता काही दिवसांपर्यंत होते, पण आज ही पहिली निवडणूक तुमची अशी जिथं अजित पवार तुमच्यासोबत नाही आहे. फरक जाणवतो आहे लोकांचा प्रतिसाद कसा येतो आहे आणि किती टफ जात आहे का तुम्हाला हे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आय एम सो फ्लॅटर्ड की राज्यात पण नाही देशामध्ये ह्या सीटची चर्चा होती. सो दॅट इज व्हेरी फ्लॅटरिंग. याचा अर्थ आमचं नाणं खणखणीत आहे म्हणून ते हे सगळं चाललं. चंद्रकांत दादा असं म्हणाले बारामतीला येऊन की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचं आहे. ते शरद पवारांना संपवायचं आहे हा एकच त्यांचा अजेंडा आहे. पण पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुळे असं मी प्रश्न विचारला. अजित पवार स्पेसिफिकली म्हणतात की पवारांना बघूनच मतदान करा, सुळ्यांना नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. या कॅम्पेन ट्रेलमध्ये मी बघतोय बारामतीमध्ये खास करून ज्या प्रकारे लोक उमेदवार तुमच्याबद्दल किंवा सुनेत्रा पवारांबद्दल, शरद पवार साहेबांचं एक विधान घेऊन आज कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे आणि सुनेत्रा पवार कुठेतरी इमोशनल झालं असं सोशल मीडियावर मी पाहिलं. पवारसाहेब म्हणाले होते की कोणत्या पवाराला मतदान करायचं उत्तर एवढं मोठं नाही बोलले ते. त्यांना अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं, त्याच्यावर ते बोलले होते. त्याच्यावर दोनच शब्दाचं उत्तर होतं त्यांचं, बाहेरचे पवार का घरचे पवार. ते म्हणतात की सुनेत्रा पवार बाहेरचे पवार कसे झाले, एका मुलीला ज्या तुमच्या कुटुंबात आली आहे त्यांना तुम्ही घरातूनच बाहेर केलं आणि त्यामुळे आता सगळेच तुटून पडतायत. मला नाही वाटत ते असं बोलले. तुम्ही जर त्यांचं, मी तर स्टेटमेंट पाहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की अजित पवारांनी काहीतरी स्टेटमेंट केलं, त्याच्यानंतर काहीतरी शरद पवारांना विचारलं, त्याच्यात त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी दोन शब्दातच उत्तर दिलं. शरद पवार फार लांब लांब बोलत बसत नाही आणि तुम्हाला नेहमीच माहिती आहे की शरद पवारांना संपवायसाठी हे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे दुसरं काहीच त्यांच्याकडे राहिलं नाही. तर आता आमचे विरोधक जे हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात करतात, त्याच्यात आता काय काय अजून ते बघायला मला लावतील. जेव्हा रडल्या तर इमोशनल झाल्या तर ते तुम्हाला काय वाटतं, तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे, सिम्पथी? मला कसं माहिती असेल. पण त्या रडल्या आता ते, त्याला तुम्ही तसं त्याला कसं पाहता रडणं या अशा स्टेटमेंटवरती? म्हणजे मला माहिती नाही, कारण म्हणजे माझ्या त्या का रडल्या असतील ह्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल तुम्हाला, मी कसं सांगेन. पण मुद्द्यांवर निवडणूक का लढली जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता अजित पवार म्हणाले त्या दिवशी की मी तुमचा जाहीर, म्हणजे सुप्रियाताईंचा जाहीरनामा वाचला पाहिला, त्यामध्ये खासदारांनी जी नावं कामं केली आहेत ती कामं तर मीच केली आणि क्रेडिट तुम्ही घेत आहे असं ते एका सभेत किंवा असं समोर बोलले की माझी कामं आहेत जी खासदार स्वतःच म्हणतात. बरोबर आहे ना, आम्ही एकच होतो तेव्हा, एक तर आम्ही एकत्रच होतो महाविकास, मी घेते थँक्यू, महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्रच सगळे काम करत होतो. त्याच्यामध्ये ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटच, सरकार आमचंच होतं ना, महाराष्ट्रात आमचं सरकार होतं. आणि असं मी म्हणू का की जल जीवन मिशनमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जी आली बारामती लोकसभा मतदारसंघात ती रस्त्याची आली आणि ती जल जीवन मिशनची आली. आणि मी कधीच म्हणत नाही मी केलं, आम्ही केलं. पण तुम्ही
परत परत दोन वेळा मला म्हणाला की शरद पवारांना संपवणं हाच एक मात्र अजेंडा आहे. मी म्हणत नाहीये, तेच म्हणते. पण तसं का? पवार साहेब आणि मोदींचे खूप चांगले संबंध होते. एकेकाळी मोदी असं म्हणाले होते की पवार साहेब म्हणजे राजकीय गुरु आहेत, तर गुरुलाच शिष्य संपवण्याचं काम करता असं तुम्ही आरोप करताय, का असं वाटत? मी आरोप करत नाही, प्लीज आय स्टँड करेक्टेड. आरोप मी करत नाही. ही गोष्ट चंद्रकांत पाटील दादा ते बारामतीला येऊन स्वतःच बोललेले, त्याच्यामुळे माझा आरोप नाही. का वाटतं तुम्हाला असं का की राजकीय प्रादेशिक पक्ष संपवायचे? तुम्हाला असं नेहमी का वाटतं की हे जे सुरू आहे ते आमच्या विरुद्ध आम्हाला संपवण्याचं कट आहे? आम्हाला संपवायचं म्हणजे त्यांना, मी त्यांचे अलायज पाहिलेले. त्यांनी जेव्हा अलायज त्यांचे सगळे गेले, इंडियामधल्या अलायजची ते कसे वागले, आम्ही सगळ्यांनी फार जवळून पाहिले. पण अजित पवार गेले, आता अजित पवारांना किंवा मी तटकरेंचा अशीच मुलाखत केली, ते म्हणाले होते की सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांनी इतरांचं वैर घेतलं, जे त्यांचे दुश्मन आहेत त्या सर्वांना त्यांनी अंगावर घेतलं, कारण ते सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध बोलायचं, उदाहरणार्थ शिवतारे. तर एवढं सगळं केलं पण अजित पवार नेहमीच दुय्यम त्यांना वागणूक दिली गेली आणि त्यांच्याबद्दल नेहमीच त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीतनं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्हाला त्यांना, कारण तुम्हाला त्यांना वर आणायचं होतं आणि असंही म्हणतात की तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं, पहिला मुख्यमंत्री, महिला मुख्यमंत्री पहिली राज्याची. सगळं मला मान्य आहे. थोडंसं सिव्हिक्स बोलूया आपण. सिव्हिक्समध्ये जर कुणालाही मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभा लढावी लागते. मी तर नेहमी लोकसभेसाठीच तिकीट मागितलं, मी पक्षाकडे काय मागितलं? आणि ह्याच्याबद्दल मी कुणाच्या समोर चर्चा, तुम्ही डिबेट ठेवा आणि त्या भागात त्या कुठल्याही नेत्याला बोलवा, मी डिबेटला बसायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही उपस्थित राहा. ऑन कॅमेरा करा, ऑफ कॅमेरा करा, मी पक्षाकडे लोकसभेचं एक तिकीट शिवाय काय पक्षाकडे मागितलं? मग राष्ट्रीय अध्यक्ष केलं, मी नाही मागितलं, मी नव्हतं ते पद मागितलं. पण तीच खतखत होती म्हणतात ना की सुप्रिया ताईंना अपलिफ्ट करण्याचं काम पक्षात सुरू होतं. कसं कसं? की तुम्हाला पुन्हा राज्यात आणण्याची तयारी होती. पवार साहेबांनी जो राजीनामा दिला होता त्यावेळेला देखील अशी चर्चा होती की सुप्रिया ताईंना केंद्राहून राज्यात आणा आणि ते सगळं हळूहळू केलं जाणार होतं. हे कोण म्हणते? तटकरे म्हणाले, त्यांना काही वेगळी माहिती असेल. माझी तटकरेंबरोबर बसायची तयारी आहे. तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघात आपण जाऊ, माझी कधीही त्यांच्यावर बसायची तयारी या विषयावर ओपन. कारण का माझ्याकडे काही लपवायला नाहीच आहे. माझ्या आकांक्षा आशा ह्या मला माहिती आहे. त्याच्यामुळे ते जर हे आरोप करत असतील, माझी ते म्हणतील त्या ठिकाणी बसायला तयारी आहे आणि त्यांनी डेटा ड्रिव्हन सांगावं. मग अजित पवार गेले का? अजित पवार जेव्हा गेले तुम्हाला कल्पनाही होती त्या दिवशी जे घडलं, शपथ घेतली गेली, तुमचेही प्रयत्न सुरू होते, तुम्ही प्रयत्नही केले पण त्यांना तुम्ही थांबू शकलात नाही. अजित पवार गेले का आणि त्यावेळेला काय झालं होतं? परिवारात काही बोलणं झालं होतं का? दोन गोष्टी आहेत. कारण लोकांना माहिती आहेत, नाही माहिती आहेत, मला माहिती नाही. त्यांनी एक वैयक्तिक निर्णय घेतला. आणि दुसरं की माझं पोट खूप मोठं आहे, सगळ्याच गोष्टी आयुष्यात बोलायच्या नसतात हे माझ्या आईने मला शिकवलं. पण ते तर बोलताय, त्यांना बोलू दे ना. त्यांना तुम्हाला काही फरक पडत नाही? फरक पडत नाही, फरक पडतो. प्रत्येक गोष्टीचा फरक पाहिजे, फरक पडतो पण सहन करायचं. पण ते वारंवार ताई टीका करतात. ते म्हणतात आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय अनेक वर्षांपासून घेण्याची तयारी स्वतः शरद पवार साहेबांनी केली होती. 14 उदाहरण देतात की बाहेरून पाठिंबा दिला न मागता भाजपला. तटकरे असं त्या दिवशी त्यांनी एक माहिती दिली आम्हाला की 16-17 तर पवार साहेबच किंवा तुम्ही सगळे भाजपकडे गेले होते आणि प्रस्ताव दिला होता की भाजपसोबत आपण सरकार आणू, शिवसेना त्यात नको. 19 देखील प्रयत्न झाला. पवार साहेबांनी पहाटेचा शपथविधी अजित पवारांना त्यांनीच सांगितलं. कोण म्हणतं असं? देवेंद्र फडणवीसही म्हणाले. देवेंद्र फडणवीस आता तुमच्या पक्षात. तटकरेही म्हणाले की काय म्हणाले? तटकरे म्हणाले त्या दिवशी मुलाखतीमध्ये की 19 अजित पवारांना कोणी पाठवलं होतं हे सगळ्यांना माहीत आहे. मी अध्यक्ष असताना प्रयत्न झाले, 16-17 मी अध्यक्ष होतो, मी स्वतः गेलो होतो भाजपच्या नेत्यांशी बोलायला पवार साहेबांच्या सांगण्यावरून. शपथविधी घ्या असं साहेब म्हणाले होते, असं म्हणाले तटकरे? हो, ते म्हणाले पहाटेचा शपथविधी त्यांच्या सांगण्यावरूनच झाला. मग तुम्ही असं करा, सुनील तटकरेंना आणि माझी जॉईंट मीटिंग लावा, तुम्ही मध्ये बसा आणि मग आपण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बोलू.
2004 प्रश्न वारंवार MET कार्यक्रमात ते बोलले 2004 आमच्याकडे जास्त जागा होत्या, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे होता कारण त्याच कंडिशनवर आम्ही निवडणूक लढलो होतो. पण त्यानंतरही आमचा मुख्यमंत्री झाला नाही कारण अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं. नाही, त्यावेळेस सगळ्यांचं युनॅनिमस निर्णय होता. प्रफुल्ल पटेल पण त्या निर्णयात होते. दिल्लीत तो निर्णय झाला होता की मंत्रीपद वाढू आणि त्यामुळे पण मुख्यमंत्री झाला असता त्यावेळेला. मला माहिती कोण होतं तेव्हा, आबा पण होते, आबा भुजबळ साहेब होते, कोणी मुख्यमंत्री होऊ शकत असते. अजित पवार एकटे नाही, पक्षाकडे टॅलेंटची कमी नाही. कोणकोण मंत्री 2004 कोणकोण मुख्यमंत्री बनू शकलं असतं? बाबा आबा होते, आबा भुजबळ साहेब होते, भुजबळ साहेब, जयंत पाटील, तटकरे बनू शकत होते, अजित पवार बनू शकत होते, जयंत पाटील बनू शकत होते, अजून कोण होतं, रामराजे निंबाळकर साहेब होऊ शकत होते, आणखीन एक ना दिलीप वळसे पाटील होऊ शकत होते, कोई भी बन सकता था, सात कंटेंडर्स. पण अजित पवार म्हणतात की आम्ही जे काही केलं, आता ते त्या का भाषणातही म्हणाले होते की कधीपर्यंत तुम्ही काम करणार आहात, आम्हाला संधी मिळणार का नाही, ते तो ते वाक्य तुम्ही ऐकलं किंवा तर स्टेटमेंट तुम्ही ऐकलं एक मुलगी म्हणून, काय वाटलं त्यावेळेला की तुमच्या वडिलांसंदर्भात हे बोलू? माझ्या मुलगी म्हणून काय वाटत नाही, वी आर प्रोफेशनल. मला वाईट एवढंच वाटलं की आमच्या कुटुंबामध्ये वडिलांना आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतात साधारणपणे, ज्यामुळे आमच्या पवार फॅमिलीमध्ये त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान करण्याची संस्कृती आहे आणि साधारण भारतीय नाही जगामध्ये कुठल्याच आहे. त्यांची इच्छा होती की त्यांनी रिटायर व्हावं, ती त्यांची इच्छा होती. त्यांनी रिटायर नाही ही त्यांची इच्छा आहे, कारण का पवार फॅमिलीचं राजकीय हे सगळ्याची सुरुवात किंवा ओळख कुणामुळे, ती शरद पवार. हे काय अजित पवार आणि माझ्यासारखे परिवारवाद नाही, अजित पवार आणि मी दोघेही परिवारवाद आहोत. पण आज त्याच पवारांविरुद्ध अजित पवार आहेत, परिवारामध्ये एकमेकांसमोर आहात तुम्ही आणि पक्षच एकमेकांसमोर आहे जे तुमच्यासोबत वर्षानुवर्ष राहिले. ही सगळी लोकं गेली आणि शपथ घेतल्यानंतर पुन्हा पवारसाहेबांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला आले. हाच प्रश्न मी तटकरेंना विचारला होता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही माहिती घ्या की पवारांना भेटण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली होती, त्याने तुमच्यावर किंवा शरद पवार साहेबांसोबत असलेल्या लोकांवर शंका उपस्थित केली की आम्ही जे गेलो होतो तो एका स्क्रिप्टचा भाग होता. कुठल्या स्क्रिप्टचा? की आपण जायचं पवारसाहेबांना भेटायचं आणि हे दाखवायचं. मला नाही माहिती, मी तुम्हाला सांगितलं की आय डोंट वॉश माय डर्टी लिनन इन पब्लिक पहिलं, आणि माझ्या आईने मला शिकवले की सगळ्या गोष्टी आयुष्यात बोलायच्या नसतात. ज्यांनी आपल्याबरोबर एकत्र काम केलं आहे कधी ना कधी, त्यांच्यामुळे आपल्याला एवढी जरी मदत झाली असेल तर नेहमी त्या ऋणात राहायचं. त्याच्यामुळे जरी ते सगळे आम्हाला सोडून गेले असतील तर मी त्यांच्यापैकी कोणाच्याही विरोधात बोलत नाही, कारण का कधी आम्ही एकत्र काम केलेलं. पण दाती जपली जात नाही आहेत ना. आता रोहित पवार तुमच्यासोबत आहे म्हणून ED किंवा ज्या प्रकारची कारवाई सुरू आहे ते सगळे पाहताय. रोहित पवार म्हणतात की मी माझ्यावर दबाव तंत्र आहे आणि या दबाव तंत्राला मी बळी पडणार नाही, तर या गोष्टी कशा पाहता तुम्ही? म्हणजे रोहित पवारांच्या संदर्भातली जी प्रक्रिया ED सुरू केली आहे, तुम्ही म्हणता आईस ऍक्टिव्ह झाली आहे, अर्थातच आईसच आहे ना, नाही तर काय? जो कॅम्पेन सुरू आहे अजित पवारांनी तुमच्या कोणत्या कार्यकर्त्यांना धमकवलं असं मी कुठेतरी वाचलं, पवार साहेबांनी व्यापारी संघटनांना बोलवलं चर्चेला, ते आलेच नाही, दबाव तंत्राचं राजकारण सुरू आहे खास करून बारामतीमध्ये, शक्यता नाकारता येत नाही ना. कारण का तुम्ही खूप मॉडेस्टली बोलताय की शक्यता नाकारता येत नाही, तुम्ही कॅन्डिडेटही आहात आणि तुमच्या विरुद्धच सगळं हे सुरू आहे ना. मी माझ्या कामातून आणि माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समधून उत्तर देऊ शकते ना. प्रत्येक गोष्टीला आरेला कार्य म्हणणं गरजेचं नसतं एकतर, आणि कधी कधी गप्प बसणं याला जास्त ताकद लागते आरेला कार्य म्हणण्यासाठी. अजित पवारकडे कॅम्पेन करते की बारामतीत सुप्रिया सुळेंना जी लीड मिळायची लाखोंची ती अजित पवारांमुळे होती आणि आता लीड नाही, आता अडचण होणार आहे तुम्हाला म्हणून. त्यांना लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार. अजित पवार हे म्हणाले की बारामतीला केंद्राचा फंड नाही मिळाला कारण सुप्रिया सुळेने इंडिव्हिज्युअल आणि पर्सनल क्रिटिसिझम मोदींचं केलं. ओके ठीक आहे, लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ ना. मी कुठे टीका मोदीजींवर वैयक्तिक केली त्याचं मला भाषण काढून दाखवा आपण, पहिला मुद्दा.
आणि दुसरा मुद्दा की जल जीवन मिशन ही केंद्राची स्कीम, सगळे पैसे माझ्या लोकसभा मतदारसंघात आले, त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी केलेला पालखी मार्ग, आपण केंद्र सरकारचं सगळ्यात मोठा पालखी मार्ग हा बारामती लोकसभा मतदारसंघातून जातो, तोही निधी आला. वयश्री नावाची जी सोशल जस्टिसची स्कीम आहे त्याची सगळ्यात जास्त इम्पॅक्ट माझ्याच लोकसभा मतदारसंघात आहे. तर मग इन्फ्रास्ट्रक्चर येते, त्याच्यानंतर जलजीवन मिशन पाण्याचा सगळ्यात मोठा प्रोग्रॅम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्याची अंमलबजावणी माझ्या मतदारसंघात होते. वयश्री नावाची जी स्कीम आहे त्याच्यात मी टॉपर आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर खर्च आलं आणि मी फ्लोर ऑफ द हाऊस, लेट्स गो बाय डेटा ना. पवार कुटुंबांचं प्रेम हे सगळ्यांनीच पाहिलं. आम्ही स्वतः कव्हरेजही करायचो, तुम्ही जेव्हा भेटायचा दिवाळी किंवा काही सणांच्या वेळेला. पण माझा हा थेट प्रश्न आहे, आय एक्सपेक्ट की तुम्ही ह्यात काहीतरी आम्हाला माहिती द्याल की का घडलं पवार कुटुंबांमध्ये अजित पवार जाताना काही बोलून गेले किंवा ज्या चर्चा झाल्या ज्या मध्यंतरच्या काळात झाल्या ते पहाटे शपथविधी पुन्हा आले मग पुन्हा गेले या सगळ्या काळांमध्ये आपण एक पेजवर बसून काहीतरी निर्णय घ्यावा आणि सोबत राहावं हा प्रयत्न झाला का नाही? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांनाच विचारा, कारण का बाकी सगळे आम्ही एकच आहोत. नाही पण अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा सगळं तुम्ही त्यांना विचारा, मी नाही या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत कारण का निर्णय त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ते जास्त संयुक्तिक. तुम्ही म्हणता सगळे एकत्र म्हणजे त्यांचे भाऊ बंधू श्रीमंत ते सगळे माझे पण आहेत ना, आमच्याकडे सखत चुलत होत नाही, कधी केलेलंही नाही. अजित पवार असं म्हणाले की शिवतऱ्यांनी मला फोन दाखवलं आणि त्यात कोण कोण त्यांच्यावर उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी दबाव टाकत होते, ती नावं ऐकून मलाच धक्का बसला आणि मला असं वाटलं की माझीच लोक माझ्याविरुद्ध. इशारा तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे पवार साहेबांच्या जवळच्या लोकांपर्यंत होता असं त्यातनं तात्पर्य काढलं जातं. मी वेग गोष्टींवर, मी डेटा बेस्ड आहे, लेट स्पीक बाय डेटा. डेटा काय दाखवतो त्याच्यावर मी उत्तर देऊ शकते, वेग स्टेटमेंट्स मी करत नाही कारण आम्ही व्हेरी सिरियस पॉलिसी मेकर. खडसे तुमच्याकडनं तिथं गेले, खडसे का गेले हा एक प्रश्न आहे. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, दुसरीकडं ईडी कारवाई करते, हे डेस्परेशन आहे तुम्हाला वाटतं? म्हणजे मला शंग म्हणजे नाकारता येणार नाही. त्याचं कारण असं की अस्वस्थता ते दिसते, माणूस एवढे हातपाय कधी मारतो जेव्हा त्याला असं वाटत असतं की ऑल इज नॉट वेल. सर्वेस पण सांगतात की ऑल इज नॉट वेल फॉर देम. तुम्ही म्हणालात की एक परिवर्तनाची लहर आहे किंवा दिसत आहे तुम्हाला दिल्लीमध्ये, पण लोकसभा म्हणताय तुम्ही, 2-3 महिन्यानंतर विधानसभाही आहे, तोही एक मोठं आव्हान असणार आहे, चॅलेंज असणार आहे, त्यावेळेला कसं सामोरं जाल? तुमचा पक्ष म्हणून कशा प्रकारची बांधणी सुरू आहे आणि त्यावेळेला देखील जो जागा वाटपाचा तिढा इथं लोकसभेत पाहिला, महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये देखील, खास करून महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल का सगळं एका पेजवर होऊन जाईल? हे बघा, जेव्हा आपण एकदा निर्णय घेतला तर वी हॅव टू बी इन सल्युशन मोड. जर आपल्याला इथे जायचंच आहे तर मग तो रस्ता शोधतच जायचं, मग हे आणि ते आणि ते नाही चालत. मग तुम्ही रस्ता शोधलेला आहे, रस्ता बदलणार नाही, काही नवीन बदलायचा विषयच येत नाही ना आता तरी. नाही आणि कस, माझं म्हणणं आहे आधी लग्न कोंडाण्याचं, आधी लोकसभा लढूया जिंकूया तर मग विधानसभेची चर्चा करूया. चला, आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला, सुंदर कॅम्पेन तुम्ही करताय आणि उत्तरं तुम्ही आम्हाला दिलीत, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात म्हणून धन्यवाद तुमचे. तर सुप्रिया ताईंनी आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि पुढच्या सेगमेंटमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एक राजकारणी असतील ज्यांना आम्ही आमच्या इलेक्शन मेनूमधले प्रश्न विचारू आणि त्यांचे उत्तरं घेऊ. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.